विद्यार्थी मित्रांनो चला करूया तयारीत सीई टीची अकरावी प्रवेशाची या मालिकेअंतर्गत आजच्या आपल्या या तिसऱ्या भागात गणित दोनमधील दुसरे प्रकरण पायथ्यागोरसचा सिद्धांत किंवा पायथ्यागोरसचे प्रमेय या घटकावर आधारित संभावित बहुपर्यायी प्रश्नांवर आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत पायथ्यावरचे प्रमय काय आहे त्याचं सूत्र कसं असतं आणि त्या सूत्राचा उपयोग करून विविध प्रश्न कसे सोडवायचे यावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि बहुपर्यायी प्रश्नांसाठी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी एका मिनिटाच्या आत आपल्याला उत्तर कसं शोधावं हो लागतं त्यासाठी योग्य पद्धतीने शॉर्टकट जाऊन आपण लवकरात लवकर उत्तर कसं शोधायचं यावर या ठिकाणी मी आज तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे आपल्याला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन त्या ठिकाणी मिळेल रोज आपण एका भागाचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत तर बघूया पायथ्यागोरसचे प्रमेय आणि त्याच्यावर आधारित संभावित बहुपर्यायी प्रश्न प्रथम आपण पुस्तकातून बघूया संकीर्ण प्रश्न संग्रह दोन याच्यातला पहिला प्रश्न खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा पहिलं उदाहरण बघा खालीलपैकी कोणते पायथ्यागोरचे त्रिकूट आहे एक एक पाच दहा तीन चार पाच दोन 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 पाच पाच दोन तर बघा याच्यातून हा दोन 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 कारण काटकोण त्रिकोणाच्या तिघं बाजू कधीच सारख्या राहत नाही त्यानंतर काटकोण त्रिकोणाची मोठी बाजू आणि अजून दुसरी एक बाजू समान राहत नाही काटकोण त्रिकोणाच्या एक बाजू जर इथं पाच असेल तर दुसऱ्या इतर बाजू पाचापेक्षा लहान आणि समान असू शकतात म्हणजे हा पण पर्याय आपला या ठिकाणी योग्य नाही मग राहिले दोनच पर्याय आता या दोन पर्यायांमधून उत्तर शोधायचं कसं बघा तर आपले कमीत कमी दहापर्यंतचे वर्ग जर पाठ असतील तर एका सेकंदात आपण उत्तर काढू शकतो या दहाचा वर्ग शंभर आहे बरोबर पाचा आणि एकाच्या वर्गांची बेरीज जर शंभर येत असेल तर हे पायत्या गोरजचा त्रिकुट आहे काय लक्षात आलं का बघा मोठ्या संख्येचा वर्ग करायचा आणि लहान संख्यांच्या वर्गांची बेरीज त्याच्या एवढी आली पाहिजे म्हणजे याचा अर्थ बघा एकाचा वर्ग अधिक पाचाचा वर्ग ही जी बेरीज आहे ही दहाच्या वर्गा एवढी आली पाहिजे तर ते पाहित्या गोरेच रिपोर्ट असतं मग दहाचा वर्ग शंभर पाचाचा वर्ग पंचवीस एकाचा वर्ग एक पंचवीस आणि एक सव्वीसच होतात म्हणजे हा पण पर्याय अयोग्य आहे म्हणजे उरला कोणता पर्याय तीन चार पाच पाचाचा वर्ग बघा पंचवीस तीनाचा वर्ग नऊ चाराचा वर्ग सोळा सोळाचे नऊची बेरीज किती येते पंचवीस म्हणून मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे एवढा असेल तर त्या ठिकाणी त्या संख्यांच्या समूहाला पायथ्या गोरजचा आपण म्हणू शकतो प्रश्न दुसरा बघा काटकोण त्रिकोणात काटकोण करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज एकशे एकोणसत्तर आहे तर त्याच्या कर्णाची लांबी किती बघा काटकोण त्रिकोणात काटकोन करणाऱ्या दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजेच काय असते लक्षात घ्या कर्णाचा वर्ग असतो आणि कर्णाचा वर्ग किती दिला आहे एकशे एकोणसत्तर दिला आहे उद्या लक्षात घ्या काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंच्या किती बाजूंच्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज एकशे एकोणसत्तर येते मग बघा या ठिकाणी समजा हा काटकोण त्रिकोण आहे बरोबर याची आणि याच्या वर्गांची बेरीज किती येते एकशे एकोणसत्तर आणि यांच्या दोघांच्या वर्गांची बेरीज म्हणजेच कर्णाचा वर्ग असतो म्हणून कर्णाचा वर्ग एकशे एकोणसत्तर आला मग एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ आपल्याला घ्यायचं आहे आणि एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ येतं तेरा म्हणजे कर्णाची लांबी किती ते असेल तेरा असेल म्हणजेच पर्याय नंबर आपला या ठिकाणीसुद्धा दोन नंबरच्या बरोबर येतोय प्रश्न तिसरा बघा खालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या हे पायथ्या गुरुचे त्रिकूट आहे पंधरा आठ सात सतरा सोळा आठ सोळा बघा प पुन्हा एकदा मागच्या प्रश्नासारखा प्रश्न आला सोळा आठ सोळा मी काय सांगितलं तुम्हाला मोठी संख्या सोडून सोळापेक्षा जर लहान दोन संख्या समान आल्या असत्या तर तो पर्याय चालू शकतो पण मोठ्या दोघं संख्या समान असतील तर ते पाहित्या गोरचं अजिबात नसतं म्हणजे हा पर्याय या ठिकाणी रद्द झाला त्यानंतर आता उरले तीन पर्याय आता तीन पर्यायांचा जर आपण विचार केला तर बघा इथं तीन आणि चार आहे तीन आणि पाच आहे तीनाचा वर्ग नऊ होतो पाचाचा वर्ग पंचवीस होतो यांची दोघांची बेरीज चौतीस येते आणि चौतीस ही वर्गसंख्या नाही आहे किंवा सतराचा वर्ग चौतीस येत नाही सतराचा वर्ग दोनशे एकोणसत्तर येतो त्यामुळे हे सुद्धा पाहित्या गोर्च त्रिकूट नाही इथं बघा नवाचा वर्ग एक्क्याऐंशी येतो चाराचा वर्ग सोळा होतो दोघांची बेरीज केली सत्त्याण्णव होतात आणि पंधराचा वर्ग मात्र किती आहे दोनशे पंचवीस आहे म्हणजे हे सुद्धा फायद्या गोरचं त्रिकूट नाही आता इथं बघा पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस होतो पंधराचा वर्ग किती होतो दोनशे पंचवीस आणि आठाचा वर्ग होतो चौसष्ट आणि यांची दोघांची जर आपण बेरीज केली तर बघा पाचन चार नऊ सहा दोन आठ दोनशे दोन आणि सतराचा वर्गसुद्धा दोनशे एकोणनव्वद येतो म्हणजे याचा अर्थ असा पंधराचा वर्ग आठाचा वर्ग यांची बेरीज केली आपण तर आपल्याला कोणाचा वर्ग मिळतो सतराचा म्हणून हे पायथ्या गोरचं त्रिकूट आहे पर्याय नंबर एक आपला बरोबर येतोय बघा दुसरा प्रश्न बघूया बाजूंच्या लांबींची बेरी लांबी ए बी सी असलेल्या त्रिकोणामध्ये ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग असेल तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल <coughs> बघा एका त्रिकोणा त्रिकोणाच्या तीन बाजू दिल्या आहेत ए बी सी आणि त्यानंतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज तिसऱ्या बाजूच्या वर्ग एवढे आहे म्हणजे तो त्रिकोण कोणता त्रिकोण आहे काटकोण त्रिकोण आहे कारण हे पायथ्या गोरुद्ध आहे बघा आणि अजून एक मुद्दा लक्षात ठेवा या सीच्या समोर येणारी बाजू ही कर्ण असते हा जो सी आहे ही बाजूची लांबी आहे याच्या समोरचा कोण हा नव्वद अंशाचा कोण असतो म्हणजे ज्या बाजूचा वर्ग कर्णाचा वर्ग समजला जातो त्याच्या समोरील बाजू ही त्याच्या समोरील कोण हा नव्वदंशाचा कोण असतो आणि त्या त्रिकोणाला काटकोण त्रिकोण असं म्हणतात पाचवा प्रश्न बघूया एका चौरसाचा कर्ण दहा कर्णी दोन सेंटीमीटर असल्यास त्याच्यात त्याची परिमिती काढा आता या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो काय तो बघा चौरसाची बाजू दिली असेल आणि कर्ण काढायचा असेल तर कसा काढायचा आणि बा कर्ण दिला असेल तर बाजू कशी काढायची ती एक महत्वाचा नियम या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो बघा एक सूत्र सांगतो किंवा एक संबंध सांगतो बघा चौरसाची जर बाजू दिली असेल आपल्याला काय दिले असेल बाजू आणि काय काढायचं असेल बाजूवरून कर्ण काढायचं असेल तर कसा काढायचा बघा समजा बाजू दहा असेल तर कर्ण दहा कर्णे दोन असतो लक्षात आलं का चौरसाची बाजू दहा असेल तर चौरसाचा कर्ण काय असतो त्याला फक्त कर्णे दोन ने गुणायचं आणि मग कर्ण दिला असेल आणि बाजू अस काढायची असेल तर असं उलट म्हणजे याचा अर्थ बघा ह्या चौरसाची बाजू किती आली दहा चौरसाची बाजू आली दहा सेंटीमीटर बरोबर मग चौरसाची एक बाजू दहा सेंटीमीटर आहे बघा घाई गर्दीत आपण काय करतो उत्तर दहा येऊन गेलं असं समजून आपण या दहाला गोल करून टाकतो पर्याय नंबर एकला परंतु आपल्याला चौरसाची बाजू नाही विचारली चारही बाजूंची बेरीज विचारलेली आहे आणि चौरसाची परिमिती म्हणजे काय चार गुणिले बाजूची लांबी म्हणजेच चार गुणिले दहा म्हणजेच किती चाळीस सेंटीमीटर किती आली चाळीस सेंटीमीटर म्हणून पर्याय नंबर आपला या ठिकाणी डी बरोबर येतो म्हणजे चार नंबरचा पर्याय आपला बरोबर येतोय बघा पुढचा प्रश्न बघूया सव्वा एका काटकोण त्रिकोणात कर्णावरील शिरोलंबामुळे कर्णाचे चार सेंटीमीटर आणि नऊ सेंटीमीटर लांबीचे दोन भाग पडतात तर त्या शिरोलंबाची लांबी किती आता बघा या ठिकाणी प्रश्न काय विचारला नीट समजून घ्या बघा एका काटकोण त्रिकोणात कर्णावर काढलेल्या शिरोलंबाचे शिरोलंबामुळे कर्णाचे दोन भाग होत आहेत एक चार सेंटीमीटर आणि एक नऊ सेंटीमीटर लांबीचा तर त्या शिरोलंबाची लांबी किती तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आकृती लक्षात घ्या समजा हा एक काटकोण त्रिकोण आहे बरोबर या ठिकाणी नव्वद अंशाचा कोण आहे हा कर्ण आहे आणि या कर्णावर आपण एक लंब टाकला असा तर एका भागाची लांबी नऊ होते एका भागाची लांबी चार होते तर आपल्याला या शिरोलंबाची लांबी किती असेल असा प्रश्न विचारलाय बघा मग समजा आता या ठिकाणी बघा हा डी ए बरोबर तर आपल्याकडे भूमितीय मध्याचं सूत्र आहे बघा आणि भूमितीय मध्याचं सूत्र काय असतं लक्षात ठेवा शिरोलंबाचा वर्ग शिरोलंबाचा वर्ग म्हणजेच या ठिकाणी आकृतीमध्ये कोणाचा वर्ग एडीचा वर्ग बरोबर या दोन भागांचा आपला बीडीचा वर्ग हा बीडी आहे त्याचा वर्ग बरोबर मग बीडीचा वर्ग बरोबर शिरोलंबाचा वर्ग बरोबर कर्णाच्या होणाऱ्या दोन भागांचा गुणाकार कर्णाच्या होणाऱ्या दोन भागांचा गुणाकार कर, चा कर, मग लक्षात घ्या कर्णाचा होणाऱ्या दोन भागांचा गुणाकार म्हणजे नऊ आणि चारचा गुणाकार म्हणजेच शिरोलंबाचा वर्ग म्हणजे किती आला छत्तीस आणि मग आपल्याला आता काय घ्यायचं आहे शिरोलंब काढायचं आहे आणि शिरोलंब काढायचा असेल तर याचं वर्गमूळ घ्यावं लागेल छत्तीसचं आणि छत्तीसचं वर्गमूळ किती आलं सहा म्हणजेच आपलं उत्तर किती आलं सहा म्हणजेच बघा लक्षात घ्या उत्तर सहा आलं म्हणजे याचा अर्थ पर्याय नंबर सी आपला बरोबर येतोय आता तोंडी जर आपल्याला उत्तर काढायचं असेल तर कसं करायचं लक्षात ठेवा शिरोलंबाच्या होणाऱ्या दोन्ही भागांचा गुणाकार करून घ्या आपलं कर्णाच्या होणाऱ्या दोन्ही भागांचा गुणाकार करून घ्या त्याचं वर्गमूळ घ्या तुम्हाला शिरोलंबाची लांबी मिळेल अतिशय साधा आणि सोपं तोंडी आपण उत्तर काढू शकतो प्रश्न सातवा बघा काटकोण त्रिकोणामध्ये काटकोण करणाऱ्या बाजू चोवीस आणि अठरा सेंटीमीटर असतील तर त्यांच्या कर्णाची लांबी किती काय करायचं चोवीसचा वर्ग करायचा पाचशे शहात्तर अठराचा वर्ग करायचा तीनशे चोवीस बरोबर दोघांची बेरीज करायची सहा चार दहा आजच्याला एक सात दोन नऊ न एक दहा आजच्याला एक पाचन तीन आठ आणि एक नऊ नऊशे आलं आणि ह्या नऊशेचं काय घ्यायचं वर्गमूळ म्हणजे नऊशेचं वर्गमूळ किती बघा नवाचं वर्गमूळ तीन आणि दोन शून्य आहेत म्हणून एक शून्य आपण घ्यायचं इथं तीस म्हणजेच कर्णाची लांबी तीस सेंटीमीटर असेल असं आपण त्या ठिकाणी सहजपणे सांगू शकतो विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपं बघा पायथागोरसच्या सिद्धांतावरील बहुपर्यायी प्रश्न आपण सहज सोडवू शकतो फक्त आपल्याला माहीत काय पाहिजे कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोघं बाजूंच्या वर्गांच्या वेर जे जेवढा असतो बरोबर आणि याच प्रकरणात इतर काही गुणधर्म आपल्याला वापरायचे जसं आपण या ठिकाणी बघितलं पायथ्यागोरथचं त्रिकूट कसं शोधायचं मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोघं लहान संख्यांच्या वर्गांचे बेरजे एवढा असतो तर त्याला आपण पायथ्यागोरचं त्रिकूट म्हणतो आणि त्या दोन बाजू असलेल्या त्रिकोणाला आपण काटकोण त्रिकोण म्हणतो त्यानंतर ह्या प्रकरणात तीस साठ नव्वद अंशाचा एक प्रमेय आपण त्या ठिकाणी कुठेतरी अभ्यासला आहे त्याच्यावर आधारित पण काही प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा हा आठवा प्रश्न तशाच पद्धतीचा एक त्रिकोण एबीसी मध्ये ए बीची लांबी सहा करणे दोन आहे तीन आहे तर ए सीची लांबी बारा आहे आणि बी सीची लांबी सहा आहे आता या ठिकाणी नीट लक्षात घ्या सी हा कर्ण आहे बरोबर त्याच्या निम्मे एक बाजू असेल बघा बाराच्या निम्मे बाराच्या निम्मे एक बाजू असेल आणि बाराच्या कर्णी तीन छेद दोन दुसरी बाजू असेल तर त्या ठिकाणी तो त्रिकोण जो असतो त्याच्या तिन्ही कोणांच्या माप तिन्ही कोणांची माप कशी असतात तीस अंश साठ अंश आणि नव्वद अंश आता नीट इथं लक्षात घ्या बी सीच्या समोर कोणता कोण येतो ए सीच्या समोर कोणता कोण येतो ए बीच्या समोर कोणता कोण येतो हे आपण नवीच शिकलोत बघा जर लक्षात नसेल तर या ठिकाणी आपण कच्ची आकृती काढून समजून घेऊ शकतो बघा या ठिकाणी हा ए हा बी आणि हा C, A, सी हा आए, ए सी हा कर्ण आहे बारा सेंटीमीटरचा मग आता या ठिकाणी बघा ए सी करणं आहे त्याच्यासमोर कोणता बिंदू येतोय बघा सोपी पद्धत बघा लक्षात ए आणि सी इथं आलेले आहेत म्हणजे याच्यासमोर कोणता बिंदू असेल बी मग -सी बी सीच्या समोर कोणता बिंदू असेल ए आणि ए बीच्या समोर कोणता बिंदू असेल सी नीट आलं का लक्षात बघा तीन अक्षर आहेत ए बी सी त्यापैकी ह्या बाजूंच्या नावामध्ये दोन दोन आलेले आहेत मग त्या बाजूसमोर येणारा कोण कोणता यांच्या दोघांमध्ये तिसरा जो आलेला नाही येतो यांच्या दोघांमध्ये तिसरा जो आलेला नाही येतो यांच्या दोघांमध्ये तिसरा जो आलेला नाही येतो म्हणजे याचा अर्थ असा की याच्या ठिकाणी लक्षात घ्या आपण ए कोणाचं माप काढायचं आहे ए कोणाचं माप कोणासमोर येतं आहे बी सीच्या समोर येतं आहे आणि आप आपल्याकडे गुणधर्म काय त्यांनी लक्षात घ्या बघा कर्णाच्या निंपट कर्णाच्या निंपट जी बाजू असते त्या बाजूसमोरील कोण कर्णाच्या निंपट बाजू समोरील कोण तीस अंशाचा असतो बरोबर आणि कर्णाच्या कर्णी तीन छेद दोन पट बाजू समोरील कोण किती अंशाचा असतो साठ अंशाचा असतो मग आपल्याला कोणासमोरील विचारलंय सहा समोरील म्हणजे सहा हा बाराच्या किती पट आहे निंपट आहे सहा हा कर्ण आहे आपला बारा हा कर्ण आहे त्याच्या निमपट जर आपण केलं तर सहा आपल्याला मिळतोय म्हणजेच कर्णाच्या निमपट आपल्याला मिळतोय आणि सहा ह्या बाजूचं नाव काय आहे बी सी मग बी सीच्या च्या समोर कोणता कोण असेल ए बरोबर आणि ए कोणाचं माप किती असेल मग ती संशय असेल असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो म्हणून आपला पर्याय नंबर त्या ठिकाणी ए बरोबर येतोय बघा असे हे झाले संकीर्ण प्रश्न संग्रहामधले आठ उदाहरणं बघा आपले आता परत एकदा ह्या प्रश्न दुसऱ्यामध्ये बघा इथं तुम्हाला काटकोण तरी कोण होईल का असं विचारलं एक पायथ्यागोरचं त्रिकोट दिलाय इथं काटकोन त्रिकोण होईल का असं विचारलंय कुठेतरी पायथ्यागोरचं त्रिकोटामध्ये हे तीन अंक येऊ शकतात सात चोवीस पंचवीस हे पायथ्या गोरचं त्रिकोट आहे बघा त्यानंतर इथं अकरा आणि साठ दिला आहे आणि तुम्हाला कर्णाची लांबी विचारली म्हणजे साठाचा वर्ग आणि अकराचा वर्ग दोघांची बेरेज करून तुम्हाला कर्णाची लांबी त्या ठिकाणी काढता येईल तसंच हा एक त्रिकोण बघा इथं नऊ आणि बारा दिलाय तिसरी बाजू तुम्हाला विचारलेली आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रश्न संख्या बदल करून पायथ्यागोरच्या त्रिकोटावर आधारित तुम्हाला विचारले जाऊ शकतात अलग लक्षात बघा तर अशा पद्धतीने आपण हे आठ प्रश्न बघितले अजून काही प्रश्नांचा आपण अभ्यास करूया बघा आपलं जे काही गणित दोनच नवनीत मार्गदर्शक आहेत त्याच्यातील काही बहुपर्यायी प्रश्न आहेत एक गुणांचे जे प्रश्न असतील त्याच्यातले पण काही संभाव्य प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात पुढील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या पर्यायी उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा एका चौरसाच्या बाजूची लांबी दहा आहे तर त्याच्या कर्णाची लांबी किती मी तुम्हाला अगोदर एक सूत्र सांगितलं एक नियम नियम त्या ठिकाणी सांगितला की बाजू दिली असेल आणि कर्ण काढायचा असेल तर याला फक्त कर्णे दोन जोडायची म्हणजे कर्णाची लांबी किती असेल दहा कर्णे दोन असेल पर्याय नंबर ए प्रश्न दुसरा बघा बारा कर्णे दोन सेंटीमीटर लांबीचा कर्ण असणाऱ्या चौरसाची परिमिती किती आता इथं कर्ण दिला होता आपलं बाजू दिली होती कर्ण काढला आता इथं कर्ण दिला याच्यावरून बाजू काढता येईल ह्या चौरसाची बाजू येईल तुमची बारा बरोबर आणि परिमिती काढायची म्हणजे चार वेळा बारा बाराची काय करायची आहे बेरीच किंवा बाराला चारने गुणायचं आहे म्हणजे किती असेल अठ्ठेचाळीस सेंटीमीटर असेल हे दोघं प्रश्न नीट लक्षात घ्या बाजूची लांबी दिली असेल कर्णाची विचारली असेल तर त्याला कर्णे दोन जोडायचा आणि कर्णाची लांबी दिली असेल बाजूची काढायची असेल तर हा कर्णे फक्त काढून घ्यायचा म्हणजे तुम्हाला काय म्हणणार आहे एका बाजूची लांबी बारा चार बाजूंच्या लांबींची बेरेज किती मिळेल अठ्ठेचाळीस सेंटीमीटर म्हणून उत्तर आलं एक नंबरचं प्रश्न तिसरा बघा समभुज त्रिकोण पी क्यू आर ची बाजू आठ सेंटीमीटर आहे तर त्या त्रिकोणाची उंची किती असेल आता हा प्रश्न आपण सोडून बघू या ठिकाणी बघा समभूज त्रिकोण आहे आणि या समभूस त्रिकोणाची बाजू आपल्याला दिली आहे आठ सेंटीमीटर लांबीची आणि आपल्याला काय काढायचं आहे त्याच्या त्याची उंची काढायची इकडे लक्ष द्या बघा आता आकृतीकडे समजा हा एक समभूस त्रिकोण आहे आठ 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 आता एक महत्वाचा गुणधर्म आपल्याला माहीत असला पाहिजे समभूस त्रिकोणात पायावर जर आपण लंब टाकला तर तो पायाचे दोन समान भाग करतो समभुज त्रिकोणात पायावर टाकलेला लंब हा पायाला दुभागतो लक्षात राहील का बघा नियम समभूज त्रिकोण असो का समद्विभुज त्रिकोण असो त्रिकोणावर साठी सुद्धा हा गुणधर्म लागू पडतो की पायावर टाकलेला लंब हा पायाचे किती समान भाग करतो दोन म्हणजे हा आला चार हा आला चार बरोबर बर मग आता आपल्याला ह्या उंचीची लांबी काढायची आहे ही उंची किती लांबीची असेल ते काढायचं आहे म्हणजे आपल्याला पाहिजे हा जो अर्धा काटकोण त्रिकोणाला हा काटकोन त्रिकोण आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आठाच्या वर्गामधून चाराचा वर्ग वजा करायचा आहे आणि जे उत्तर येईल त्याचं वर्गमूड घ्यायचं म्हणजे आपल्याला या उंचीची किंमत मिळणार मग बघा आठाचा वर्ग चौसष्ट वजा सात चाराचा वर्ग सोळा बरोबर उरले किती तुमचे अठ्ठेचाळीस आणि ह्या अठ्ठेचाळीसची आपण फोड करू शकतो वर्गमूळ घेण्यासाठी म्हणजेच आपल्याला उंची त्या ठिकाणी मिळणार उंची मिळणार सोळा गुणिली तीन अठ्ठेचाळीस आणि मग ह्या सोळाचं वर्गमूळ आपण घेऊ शकतो चार आणि कंसात काय लिहायचं आपल्याला तीन चार करणे तीन आता एक सोपी पद्धत सांगतो लक्षात घ्या बघा चार करणे तीन कसा आला तर बघा आता तुम्हाला कोणता पण एक समभ त्रिकोण दिला असेल आणि त्याची काय दिली असेल बाजू दिली असेल उदाहरणार्थ समजा एका समभूत त्रिकोणाची बाजू बारा आहे किती आहे बारा तर त्याची उंची किती असेल ते लक्षात घ्या इथं काय केलं बघा आपण आठ होती आठाच्या निम्मे किती केली चार आणि त्याला काय जोडलं तीन करणे तीन इथं किती आहे बारा बाराच्या निम्मे किती येईल सहा आणि त्याला काय जोडायचं आहे करणी तीन म्हणजे त्याची कर उंची किती असते बाजूच्या निंपट आणि आलेल्या संख्येला करणे तीनने त्या ठिकाणी काय करायचं गुणायचं म्हणजे बाजू जी असेल त्याच्या निम्मे करून घ्या आणि त्याचे निम्मे करून त्याला कर्णे तीनने त्या ठिकाणी जोडून घ्या किंवा गुणून घ्या म्हणजेच सहा करणे तीन मग या ठिकाणी आपला कोणता पर्याय बरोबर आला चार करणे तीन म्हणजेच पर्याय नंबर डी पुढे चौथा प्रश्न एका चौरसाचा कर्ण दिलाय आता बघा परत इथं कर्ण दिलाय आपल्याला आणि त्याची काय काढायची बाजू काढायची बरोबर आता कर्ण दिलाय आणि बाजू काढायची मग कशी मिळेल बाजू आता, आता, आता या ठिकाणी नीट लक्षात घ्या सूत्र काय होतं आपलं पुन्हा एकदा नीट सांगतो बघा तुम्हाला बाजू दिली असेल तर बाजूवरून कर्ण कसा काढतात ते बघूया आणि कर्णावरून बाजू कशी काढतात ती बघूया आता कर्ण दिला आहे आणि बाजू काढायची आणि बाजू दिला आहे आणि कर्ण काढायचं आहे आता समजा तुम्हाला बाजू दिली आणि त्याच्यावरून कर्ण काढायचं असेल तर करायचं काय या बाजूला कर्णितींनी गुणायचं म्हणजेच बाजू गुणिले करणी तीन बरोबर कर्ण असतो बाजू गुणिले कर्णी तीन आपलं कर्णी दोन करणी दोन आणि काय असतं कर्ण असतो बघा बरोबर मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला बाजू दिल कर्ण दिला आहे सोडा हा सोडा इकडे टाकला हा कर्णी दोन जसाच्या तसा ही बाजू जशी तशी मग हा कर्णी दोन तिकडे जाईल सोडाला काय करेल भागेल म्हणजे सोळा भागिले करणी दोन असं त्या ठिकाणी उत्तर येणार बाजूची किंमत बाजू किती येईल सोडा भागिले करणे दोन आता हा करणी दोन आपल्याला छेदामध्ये नको असतो म्हणून आपण त्याचं परिमेयीकरण करतो येता नवीच्या करणी प्रकरणात आपण शिकलो बघा सोडा करणी दोन याचं उत्तर आपल्याला काढायचं असेल तर ते आपण कसं काढतो आपला, सो आपला सोडा छेद करणे दोन आहे तर याचं परिमेयीकरण करण्यासाठी आपण काय करतो सोडाला करणे दोनने गुणायचं आणि करणी दोनला पण करणे दोनने गुणायचं म्हणजे अंशाला पण करणी दोनने गुणायचं छेदाला बी करणे दोनने गुणायचं म्हणजे काय होईल बघा सोडा करणी दोन वरती होईल आणि खाली करणी दोन गुणिले करणी दोन म्हणजे काय म्हणजे दोन दोन बे एक बे बेआट सोडा म्हणजे उत्तर काय येणार आपलं आठ करणी दोन किती येणार आठ करणी दोन म्हणजे याचा अर्थ पर्याय नंबर ए आपला या ठिकाणी बरोबर येणार आता थोडासा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या आता याच ठिकाणी असे तीन प्रश्न आपल्या समोर आहेत बघा प्रश्न पहिला बाजू दिली होती आपण कर्णाची लांबी काढली बाजूवरून कर्णाची लांबी काढणं सोपं असतं नुसता कर्णी दोन जोडून द्यायचा त्यानंतर कर्णाची लांबी दिली होती आपल्याला आपण बाजू काढली परंतु या कर्णाच्या लांबीमध्ये आणि या कर्णाच्या लांबीमध्ये काय फरक होता त्यांनी लक्षात घ्या या कर्णाच्या लांबीमध्ये ऑलरेडी कर्णी दोन उपलब्ध होता बरोबर आणि ह्या कर्णाच्या लांबीमध्ये कर्णी दोन उपलब्ध नव्हता मग बघा दोघांना आपण करणे दोन ने जर भागितलं इथं हा कर्णी दोन कर्णी दोन कॅन्सल होऊन जातो इथं डायरेक्ट उत्तर काय मिळतं आपलं बारा म्हणून आपलं इथं बारा उत्तर मिळालं होतं परंतु इथं कर्णी दोन नाहीये मग अशा वेळेस उत्तर काढताना काय करायचं जर आपल्या उदाहरणात कर्णी दोन नसेल चौ करणाच्या लांबीमध्ये तर साधी आणि सोपी पद्धत लक्षात घे एवढं सगळं करायची काहीच आवश्यकता नाही या हा जो सोडा आहे या सोडाच्या निंपट करून घ्यायचं म्हणजे किती आठ आणि त्याला काय जोडायचा करणे दोन ही तुमची काय मिळते कर्णाची लांबी मिळते समजलं का बघा आणि कर्नी दोन जोडलेला असेल तर फक्त त्याच्यातून करणे दोन काढून टाका तुम्हाला त्या ठिकाणी बाजूची लांबी मिळते समजलं ला असेल तर आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊ बघा प्रश्न पाचवा बघा सोबतच्या आकृतीत दिलेल्या माहितीवरून ए बी अधिक ए बी डी काढा आता या ठिकाणी बघा दोन काटकोण त्रिकोण आपल्याला दिसत आहेत हा पंधरा आहे हा वीस आहे तुम्हाला जर तुमच्या तीस पर्यंतच्या वर्गांचे पाठांतर व्यवस्थित असेल तर, तर तुम्ही सहजपणे या ठिकाणी कर्णाचा वर्ग काढू शकतात लक्षात घ्या मग आता आपण काय करणार आहे हा वीस आहे हा पंधरा आहे मग विसाचा वर्ग तुम्हाला जर तुमचा पाठ असेल चारशे असतो पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस असतो दोघांची बेरीज केली सहाशे पंचवीस होतो म्हणजेच या सहाशे पंचवीसचं जर आपण वर्गमूळ घेतलं तर तुम्हाला हा कर्ण मिळेल पंचवीस सेंटीमीटरचा मग आता इकडचा काटकोण त्रिकोण जर तुम्ही घेतला तर कर्ण दिला आहे आणि एक बाजू दिली दुसरी बाजू काढायची आपल्याला बरोबर मग कर्ण कोणता पंचवीस पंचवीसचा वर्ग ऑलरेडी तुमच्याकडे आहे सहाशे पंचवीस त्याच्यामधून चोवीसचा वर्ग वजा करा म्हणजे सहाशे पंचवीसमधून चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर वजा केला की एकोणपन्नास होतात आणि या एकोणपन्नासचा वर्ग मूळ घेतलं म्हणजे हा तुमचा सात आला आणि याची आणि याची दोघांची बेरीज आपल्याला काढायची बघा म्हणजे पंचवीस आणि सातची बेरीज किती होते बत्तीस आणि म्हणून आपलं उत्तर किती येणार आहे पर्याय नंबर बी बघा समजलं का दोन पायथ्याबरोबरचे सिद्धांत आपल्याला वापरायचे आहेत पहिल्यांदा दोघं बाजूंच्या वर्गांची बेरीज करून जे उत्तरेल त्याचं वर्गमूळ घ्या हा कर्ण मिळेल तोच कर्ण इकडच्या त्रिकोणाचा पण कर्ण आहे याच्या वर्गामधून याचा वर्ग वर्गा वजा करा जे उत्तर येणार त्याचं वर्गमूळ घ्या आणि आलेल्या दोन्ही संख्यांची काय करा फक्त बेरीज करा पुढचा प्रश्न बघा एकरूप बाजू सात सेंटीमीटर असलेल्या समद्विभुज काटकोण त्रिकोणाच्या कर्णाची लांबी काढा आता बघा समद्विभुज काटकोण त्रिकोण आपल्याला विचारलेलं आहे आणि त्याच्या दोन बाजू एकरूप जे आहेत त्यांची लांबी गेली आपल्याला सात तर आता हा प्रश्न सोडवायचा कसा बघा ही बाजू सात आहे ही बाजू सात आहे हा लंब टाकलेला आहे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं समद्विभुज त्रिकोण आणि समभूज त्रिकोणात पायावर टाकलेला लंब पायाला काय करतो दुभागतो बरोबर मग आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे या समद नाही एक मिनटं हे वेगळं झालं बघा समद्विभुज काटकोण त्रिकोण आहे अशा पद्धतीचा काटकोण त्रिकोण आहे म्हणजे ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे ही सात आहे ही सात आहे कर्णाची लांबी काढायची आहे मग कर्णाची लांबी कशी काढतात लक्षात घ्या परत एकदा समद्विभुज त्रिकोण असेल तर कर्णाची लांबी काढताना आपल्याला फक्त काय करावं लागतं ते लक्षात घ्या सात कर्णे दोन असेल म्हणजे ह्या ज्या दोन बाजू असतात या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज होते म्हणजे एकोणपन्नास अधिक एकोणपन्नास होतो म्हणजे किती उत्तर येतं अठ्ठ्याण्णव आणि मग या अठ्ठ्याण्णवचं जर आपण वर्गमूळ घेतलं तर एकोणपन्नास गुणिले दोन होतं आणि हा एकोणपन्नास वर्ग आहे त्याच्यामुळे त्याचं वर्गमूळ सात आणि करणे चिन्हात दोन शिल्लक राहतं म्हणून उत्तर येतं आपलं सात करणे दोन म्हणून पर्याय नंबर या ठिकाणी कोणता बरोबर येणार बघा पर्याय नंबर बी पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सात त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी नव्वद आहे क्यू तीस आहे आर साठ आहे क्यू आरची लांबी आठ पॉईंट चार आहे पी आरची लांबी किती आता या ठिकाणी तीस साठ नव्वद अंशाचं प्रमय आपल्याला वापरायचं आहे बघा तीस साठ नव्वद अंशाचं प्रमय आता या ठिकाणी जर समजा तुम्ही हा काटकोन त्रिकोण घेतला बरोबर आता या ठिकाणी हा नव्वद अंशाचा कोण आहे पी बरोबर हा तीस अंशाचा कोण आहे समजा क्यू आणि हा आर आहे साठ अंशाचा कोण अशी एक छोटीशी कच्ची आकृती आपण तयार करून घेतली की आता बघा या ठिकाणी आपल्याला क्यू आरची लांबी दिली आहे म्हणजे कर्ण दिला आहे आठ पॉईंट चार आणि पी आर विचारलाय पी आर हा तीस अंशासमोरची बाजू आहे बघा मग तीस अंशासमोरील बाजू तीस अंशासमोरील बाजू ही कर्णाच्या निंपट असते तीस अंशासमोरील बाजू कर्णाच्या निम्पट असते कर्णाच्या कितीपट असते निंपट असते म्हणजेच च्या निमपट बेचाळीस आणि त्याच्यात चिन्ह द्यायचं म्हणजे चार पॉईंट दोन सेंटीमीटर असेल आणि ही तुम्हाला विचारली असेल तर काय करायचं आठ पॉईंट चार ला करणी तीन छेद दोन ने गुणायचं म्हणजेच याचा अर्थ असा चार पॉईंट दोन कर्णी तीन त्या ठिकाणी असेल किती असेल करणी तीन पण आपल्याला हे विचारलं नाही फक्त आपल्याला हे विचारलं आहे चार पॉईंट दोन सेंटीमीटर लांबीचे असेल म्हणजे याच्या किती पट असेल निमपट असेल असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो पुढचा प्रश्न बघूया आठवा प्रश्न बघा काटकोण त्रिकोणात कर्णाची लांबी पंचवीस सेंटीमीटर काटकोण करणाऱ्या एका बाजूची लांबी सात सेंटीमीटर तर काटकोण करणाऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढा आता काटकोण त्रिकोणचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे ते बघा काटकोण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुन्हेले काटकोण करणाऱ्या बाजूंचा गुणाकार बाजूंच्या लांबींचा गुणाकार मग आता या ठिकाणी बघा आपल्याला काटकोण करणाऱ्या काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण दिलाय आहे आणि एक बाजू दिली समजा हा काटकोण त्रिकोण आपला काटकोन त्रिकोणाच्या काट कर्णाची लांबी आहे पंचवीस एक बाजू आहे सात दुसरी बाजू किती येणार चोवीस कारण सात चोवीस पंचवीस हे पायथ्या गोरचंचं आहे तुमचे जर पायथ्यागोरचचे त्रिकोट व्यवस्थित पाठ असतील तर सहजपणे तोंडी तुम्ही उत्तर काढू शकतात मग काटकोण करणाऱ्या दोन बाजू कोणत्या आल्या तुमच्या सात आणि चोवीस त्या याच्यात जर आपण टाकलं आहे एक छेद दोन गुणिले चोवीस गुणिल्ले सात बघा बा बे एक बे बे बारा चोवीस बाराचा सातचा गुणाकार चौऱ्याऐंशी चौरस सेंटीमीटर हे असेल त्या काटकोण त्रिकोणाचं काय क्षेत्रफळ चौऱ्याऐंशी चौरस सेंटीमीटर म्हणजे ज्याचा अर्थ असा पर्याय नंबर डी परत एकदा नीट लक्षात घ्या चोवीस सात आणि पंचवीस दिलाय तोंडी काढायचं असेल तर काय करायचं बघा सात आणि पंचवीस दिलाय म्हणजे तिसरी संख्या कोणती असेल सात चोवीस पंचवीस यांच्या दोघांचा गुणाकार करून घ्या आणि त्याच्या निंपट करा साताचा आणि चोवीसचा गुणाकार करा त्याचा निंपट करा किंवा या चोवीसच्या निम्मे करून घ्या आणि त्याला साताने गुन्हा तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी मिळणार पुढचा नवा प्रश्न आपण बघूया एका आयताची लांबी पस्तीस सेंटीमीटर आहे कर्णाची लांबी सदोतीस सेंटीमीटर आहे तर त्या आयताची रुंदी काढा एका आयताची लांबी दिली रुंदी रुंदी काढायची कर्ण आहे आयताचा कर्ण आपल्याला त्या ठिकाणी दिलाय सदोतीस एक बाजू दिली आहे म्हणजे लांबी आहे पस्तीस आणि काय काढायची रुंदी तर आता हा प्रश्न सोडवायचा कसा ते बघूया आपण एक आयत आपल्या आपल्यासमोर समजा या, या कर्णाची लांबी आहे सदोतीस लांबी आहे पस्तीस आणि आपल्याला रुंदी विचारलेली कर्ण दिला आहे सदोतीस सेंटीमीटरचा आता या ठिकाणी परत एकदा पायथ्यागोरचा सिद्धांत तयार होतो बर बर, आणि ह्या पायथ्यागोरजच्या सिद्धांतामध्ये आपल्याला एका बाजूची लांबी काढायची आहे दुसऱ्याची दिली आहे बरोबर आणि मग आपल्याला रुंदी काढायची असेल तर काय करायचं पायथागोरसचा सिद्धांत वापरायचा आहे आणि तो कसा वापरायचा बघा कर्णाचा वर्ग बरोबर बर लांबीचा वर्ग अधिक रुंदीचा वर्ग आयतासाठी हा मग बघा याच्या कर्णाचा वर्ग म्हणजे सदोतीसचा वर्ग बरोबर लांबीचा वर्ग म्हणजे पस्तीसचा वर्ग अधिक रुंदीचा वर्ग मग आता हा पस्तीसचा वर्ग इकडे येणार म्हणजे काय होणार बघा सदोतीसचा वर्ग वजा पस्तीसचा वर्ग हे सूत्र या ठिकाणी वापरायचं म्हणजे हा ए वर्ग आणि हा बी है। वर्ग आहे बरोबर मग ए वर्ग वजा बी वर्गचं सूत्र काय आपलं एका कंसात ए आणि ची बेरीज एका कंसात ए आणि ची वजा बाकी हे सूत्र आपण इथे वापरायचं लक्षात ठेवा जर तुम्हाला एक बाजू दिली असेल आणि कर्ण दिला असेल काटकोण त्रिकोणाचा तर दोघांच्या वर्गांची काय वर करायची वजा बाकी आणि ती करण्यासाठी एका कंसात दोघांची बेरीज करून घ्या एका कंसात दोघांचा गुणाकार करा आलेल्या उत्तराचं वर्गमूड घ्या तुम्हाला उत्तर मिळेल बघा मग बघा सदोतीस अधिक पस्तीस गुण सदोतीस वजा पस्तीस मग काय होणार बघा सदोतीस अधिक पस्तीस म्हणजे किती बहात्तर आणि गुणिले यांची दोघांची वजा बाकी किती दोन या बहात्तरची आपण फोड करू छत्तीस गुणिले दोन गुणिले हा दोन आता या छत्तीसची फोड करू सहा गुणिले सहा गुणिले दोन गुणिले दोन याच्यातला एक दोन घेऊ याच्यातला एक दोन घेऊ म्हणजे सहा गुणिले दोन म्हणजेच बारा काय असेल रुंदी असेल ह्या आयताची रुंदी किती असेल बारा सेंटीमीटर असेल असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो म्हणजेच सी पर्याय आपला बरोबर आहे समजलं का बघा पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या या ठिकाणी कर्ण दिलाय सदोतीस एक बाजू दिली पस्तीस दुसरी बाजू विचारलेली आहे गोरचा सिद्धांत मांडला कर्णाचा वर्ग लांबीचा वर्ग अधिक रुंदीचा वर्ग सदोतीसचा वर्ग पस्तीसचा वर्ग अधिक रुंदीचा वर्ग म्हणजेच सदोतीस वजा पस्तीसचा वर्ग म्हणजे तुमच्या रुंदीचा वर्ग मिळेल मग हा ए वर्ग हा बी वर्ग एका कंसात ए आणि बीची बेरीज गुणिले दुसऱ्या कंसात ए आणि बीची वजाबाकी म्हणजे पस्तीस आणि छदुतीसची बेरीज करा आणि गुणिले पस्तीस आणि सदोतीसची वजा करा म्हणजे यांची बेरीज आली बहात्तर यांची बे वजाबाकी आली दोन या बहात्तरची फोड केली छत्तीस गुणिले दोन आणि हा दोन जसा तसा छत्तीसची परत फोड केली सहा गुणिले सहा गुणिले हा दोन गुनिले हा दोन बरोबर आणि दोन दोनचे गट तयार झाले वर्गमूळ घेताना आपण काय करतो दोन दोनच्या गटामधून एक एक संख्या घेतो इथून सहा इथून दोन किती झाले बारा म्हणजे चौरसाची आपला आयताची रुंदी असेल बारा सेंटीमीटर पुढचा प्रश्न बघूया शेवटचा बघा एका चौरसाची परिमिती चौरवेचाळीस सेंटीमीटर आहे तर त्याच्या कर्णाची लांबी किती आता चौरसाची परिमिती चौरवेचाळीस सेंटीमीटर आहे त्याला चारने जर आपण बघितलं तर आपल्याला चौरसाची बाजू मिळते बरोबर आणि बाजू दिली असेल आणि चौरसाचा कर्ण काढायचा असेल तर काय करतो आपण बाजूला फक्त कर्णे दोन जोडायचा कर्णाची लांबी मिळते म्हणजेच कर्ण किती असेल अकरा कर्णे दोन असतो बरोबर या पद्धतीने उलट पायथ्याघोरच्या सिद्धांतावर आधारित बहुपर्यायी प्रश्न खूप सोपे असतात बघा विद्यार्थी मित्रांनो तर अशा पद्धतीने पायथ्याघोरचा सिद्धांत वापरून विविध बहुपर्यायी प्रश्न शॉर्टकट बहु आणि लवकरात लवकर कसे सोडवायची आणि मे मॅथमॅटिकल पद्धतीने कशी सोडवायची या दोघं गोष्टी आपण समजून घेतल्या अशाच प्रकारचे नवनवीन ई टीसाठी आवश्यक असलेले व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज एक व्हिडिओचं नोटिफिकेशन त्या ठिकाणी मिळवा रोज सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान तुम्हाला ई टीच्या एका व्हिडिओची लिंक त्या ठिकाणी मिळेल त्या व्हिडिओला व्यवस्थित पहा शेवटपर्यंत पहा प्रत्येक प्रश्न समजून घ्या आणि त्या पद्धतीच्या अजून काही प्रश्न तुमच्याकडे असतील तर तुम्ही यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाठवा तुमच्या सर्व प्रश्नांच्या शंकांच्यावर आधारित एक व्हिडिओ आपण पुन्हा तयार करू तर अशा पद्धतीने सीईटीची टीची तयारी करा चांगल्या गुणाने सीईटी टी परीक्षा पास व्हा आणि चांगल्या प्रकारच्या महा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन अकरावी बारावीचं शिक्षण पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो बेस्ट ऑफ लक